कोकणच्या बाबतीत जर विचार केला तर तिसरी म्हणजे साधारण वर्ष दीड वर्षामध्ये तिसरं मोठं नुकसान जे आहे, मग ते जानमालाचं असेल किंवा ह्यावेळेस मोठ्या कॅज्युअलिटी देखील आहेत, अजून देखील मोठी मदत किंवा अद्याप काही जाहीर झालेलं नाहीये, कसं बघताय? कोकणने कधी काही मागितलं नाही असं देखील आक्रोश पाहायला मिळतो? मला असं वाटतं की आता कोकणवासी हे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत, कारण पूर्वी 10-12 वर्षात कधीतरी मोठी कॅलॅमिटी यायची, पण वर्षाला 3 मोठ्या अशा प्रकारच्या घटना याने मोठं नुकसान झालंय. त्यामुळे कालही मी सांगितलं की आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल. नेहमीची जी मदत आहे केंद्र सरकार देते, राज्य सरकार देते, त्याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार कशा प्रकारे यांना मदत करू शकेल हे आपण बघितलं पाहिजे. आपण उदाहरणादाखल कोल्हापूर सांगलीच्या वेळी सगळे GR बदलून आपण त्यावेळी मदत केली होती. आता तर इथली जी काही परिस्थिती आहे त्याही पेक्षा कठीण अशा प्रकारची परिस्थिती आहे, म्हणून मला असं वाटतं की त्याही संदर्भात विशेष मदत ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही जी काही टोलवाटोलवी असताना केंद्राने मदत करा यांनी मदत करा, लोक आपले आहेत ना, केंद्र सरकार करेलच मदत, पण राज्य सरकारलाही जबाबदारी घ्यावी लागेल, कारण महाराष्ट्र छोटं राज्य नाही आहे, 5 लाख कोटी रुपयाचं बजेट असलेलं हे राज्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आउट ऑफ बॉक्स विचार करून यात मदत केली पाहिजे.